हवामान बदलाचा गंभीर परिणाम येत्या काळात मराठवाड्याला बसण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणखीन तापणार असून पाऊसही वाढणार असल्याचा निष्कर्ष CSTP या संस्थेनं काढला. बदलत्या हवामानाचे गंभीर परिणाम होण्याची भीती देखील व्यक्त होती आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका फळबागांना बसलाय. वाढलेल्या तापमानामुळे पपई पिकांचं सर्वाधिक नुकसान होत आहे. येणाऱ्या काळात आणखीन तापमान वाढीची शक्यता असल्यानं पपई पीक हातचं जाणार असल्याची भीती शेतकऱ्यांना सतावती आहे. त्यातच विषाणूजन्य आजारामुळे होणारी पानगळ शेतकऱ्यांसाठी दुहेरी संकट घेऊन आली आहे. उन्हाळा वाढू लागताच फळांच्या विक्रीत मोठी वाढ झाली. APMC-तील फळ बाजारात कलिंगड आणि खरबुजाच्या 150 ते 170 गाड्यांची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे किमती देखील कमी झाल्या आहेत. कलिंगड खरबुजाला ग्राहकांची अधिक मागणी आहे. पावसामुळे लाल मिरचीच्या उत्पादनात घट झाल्यामुळे लाल मिरचीच्या दरात वाढ झाली. यंदा 40% लाल मिरचीचं उत्पादन झालं. लाल मिरचीच्या दरात यावर्षी जवळपास 100 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय. मिरचीचे दर यापुढेही वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. बाजारातील हिरवी मिरचीची आवक घटल्यानं मिरचीच्या दरात आणखीन वाढ झालेली आहे. 80% आवक घटल्यानं हिरव्या मिरचीचे दर दुप्पट झाले आहेत. घाऊक बाजारात मिरचीचे दर 140 रुपयांवर गेले आहेत. नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली. उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख पीक असलेल्या कांदा पिकाला चांगला भाव मिळत असल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत. मात्र मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कांदा पिकाचं बियाणं सहज उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. जागतिक पातळीवर सध्या मक्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे देशातून मका निर्यात वाढली. या आर्थिक वर्षात गेल्या 10 महिन्यात मक्याची निर्यात 28% वाढल्याचं वाणिज्य मंत्रालयानं सांगितलं. देशात सध्या मक्याचा दर 2000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलाय. गेल्या वर्षात देशातून 81 कोटी 63 लाख डॉलर्सची मका निर्यात झाली. बांगलादेश, नेपाळ आणि व्हिएतनाममध्ये मका निर्यात होते. विधानभवनाच्या आवारात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे हास्यविनोद करताना दिसले. एरवी विधिमंडळात आणि पत्रकार परिषदांमध्ये सत्ताधारी विरोधक आरोप प्रत्यारोप करत असतात. मात्र त्यात काही क्षण असे हलके फुलके देखील असतात. हीच महाराष्ट्राची खरीच राजकीय संस्कृती आहे. दिल्लीतील आपचे नगरसेवक हसीब उल हसन यांच्या कृत्यानं नायक सिनेमाची आठवण करून दिली. नायकमध्ये अनिल कपूर शत्रूंपासून वाचण्यासाठी म्हणून नाल्यात उडी घेतो. नंतर लोक अनिल कपूरला दुधानं आंघोळ घालतात. असाच काहीसा प्रकार दिल्लीत घडलाय. हसीब हसन यांनी एका घाणीच्या खड्ड्यामध्ये स्वतः उतरून साफसफाई केली. ते पाहून सगळेच लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी हसन यांना दुधाभिषेक घातला. यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणा दिल्या. दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी धडपडतायत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना UP-चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फोन केला. फोन करून शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यात आलं. उत्तर प्रदेशात योगींचा शपथविधी 25 तारखेला होणार आहे. CNG कारधारकांसाठी एक बातमी आहे, कारण परदेशातल्या एका पेट्रोल पंपावरच्या CNG कारचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. एका पेट्रोल पंपावर कार CNG भरण्यासाठी उभी होती, तेवढ्यात या कारमध्ये मोठा स्फोट झाला आणि अख्ख्या गाडीचा चक्काचूर झाला. त्यामुळे CNG गाड्या असतील तर विशेष काळजी घ्या. विशेषतः उन्हामध्ये या गाड्यांची काळजी घ्या. उन्हात गाडी पार्क करू नका. तसंच CNG सिलेंडरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त CNG भरू नका, असंही आवाहन करण्यात आलं आहे. उल्हासनगरमध्ये धोकादायक इमारत पाडतानाचा एक व्हिडिओ समोर आला. ही इमारत अक्षरशः पत्त्यांसारखी कोसळली. अमन टॉकीज परिसरातली ही इमारत होती. पोकलेननं एका पिलरला धक्का दिला गेला आणि संपूर्ण इमारत एका क्षणात कोसळली. दरम्यान याचवेळी डिटोनेटर्सचाही स्फोट झाला होता. चंद्रपुरात हरवलेला 4 ते 6 महिन्यांचा बिबट्याचा बछडा अखेर सापडलाय. सध्या वन विभाग बछड्याच्या आईचा शोध घेत आहे. वन विभागानं बछड्याला देखरेखीत ठेवलेला आहे. या परिसरात सतत वन्य प्राण्यांची भटकंती सुरू असते, त्यातूनच ही घटना पुढे आली आहे. रत्नागिरीजवळच्या भोके माईगंडेवाडी
मध्ये एक बिबट्या शिरला होता आणि यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं. हा बिबट्या लपून बसला होता आणि या बिबट्याला कॅमेऱ्यात देखील कैद करण्यात आलेलं आहे. दरम्यान ग्रामस्थांनी आरडाओरड करत या बिबट्याला जंगलात पिटाळलं. सध्या भंडारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात विविध रस्त्यांवर मेंढी उंट फिरताना आढळून येत आहेत. या प्राण्यांचा सांभाळ करणारं कुटुंब दरवर्षी चारा आणि पाण्यासाठी जिल्ह्यात येत असतात. उन्हाळ्यात राजस्थानमध्ये पुरेसा चारा उपलब्ध नसतो त्यामुळे ते स्थलांतर करतात. ही कुटुंब पाण्याच्या शोधात दरवर्षी हजारो मैल प्रवास करत असतात. पैठणच्या नाथषष्ठी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली. या सोहळ्यासाठी पैठणमध्ये 6 ते 7 लाख भाविक येत असतात. पंढरीच्या आषाढी वारीनंतर वारकरी संप्रदायातील ही दुसरी मोठ्या क्रमांकाची वारी म्हणून ओळखली जाते. 3 दिवस हा सोहळा सुरू राहणार असून 9वीला गोपाळकला करून या सोहळ्याची सांगता होणार आहे. नाथषष्ठीचं औचित्य साधत देवाच्या आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. विविध रंगांच्या फुलांचा वापर करत गाभारा समाधी स्थळ सजवण्यात आलंय. विविध फुलांच्या सजावटीमुळे आधीच प्रसन्न करणाऱ्या मंदिरातील वातावरण हे आणखीन आनंददायी झालंय. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातल्या केंदूर इथे कानिफनाथ महाराजांचा यात्रा उत्सव जल्लोषात पार पडला. यावेळी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतीत बैलगाडा मालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. शिवाय बैलगाडा शर्यत पाहण्यासाठीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येवला शहरात रंगपंचमीनिमित्त सटवाईची मिरवणूक निघाली. शहरातील सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाच्या यमासा क्षत्रिय यांच्या परिवारात वेताळाच्या परंपरेचा मान आहे. यावेळी अविनाश क्षत्रिय यांनी वेताळाची वेशभूषा परिधान करून ही मिरवणूक काढली. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. कोकणातील शिमगोत्सवात पालखी नाचवण्याचा सोहळा हा पाहण्यासारखा असतो. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील रिंगणे गावात अशाच प्रकारे पालखी नाचवताना केलेल्या कसरती या उपस्थितांना थक्क करतात. कोकणात सध्या शिमगोत्सव सुरू आहे. यावेळेस पालखी नाचवण्याची परंपरा फार जुनी आहे. आजही ती जोपासली जाते. रत्नागिरीच्या लांजातील कुरुंग गावात पुष्पा चित्रपटाचा फिवर अजूनही कायम असल्याचं दिसत आहे. गावात पालखी नाचवत असताना तरुण मंडळींची श्रीवल्ली पालखी स्टेप पाहायला मिळाली आहे. पारंपरिक डफांच्या वाद्यात होलिका उत्सवाच्या पंचमीनिमित्त नंदुरबार शहरातून जगदंबा देवी अवताराची मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरा या मिरवणुकीची सांगता झाली. या मिरवणुकीला नंदुरबारकरांनी उदंड प्रतिसाद दिला. यावेळेस जगदंबा देवी आणि महिषासूर युद्ध देखावा सादर करण्यात आला.